माझ्या जे काय हातामध्ये हे जे काय अलंकार दिसतात, हे अलंकार सातवान कालखंडातले अलंकार आहे. याला कर्णभूषण बोलतात. कर्णभूषण ही कर्णभूषण स्त्रीच्या कानामध्ये लावली जायची. अशी कर्णभूषण काहींच्या लेणीमध्ये किंवा नाशिकच्या लेणीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. अजिंठ्याच्या लेणीमध्ये सुद्धा अशी कर्णभूषण चंद्रकोरीच्या आकाराची कर्णभूषण पाहायला मिळतात. तर जुन्नरच्या सुद्धा परिसरामध्ये तुम्ही जर बुद्ध लेण्यांच्या गवक्षावरती किंवा दर्शनी भागावरती जी काही शिल्प कोरलेली आहे त्यांच्यामध्ये तुम्हाला अशी चंद्रकोरीच्या आकाराची कर्णभूषण पाहायला मिळतात. तर ही याला कर्णभूषण बोलतात. याच्यावरती जी डिझाईन आहे ती फुलाफुलांची नक्षी केलेली. तर अशी चंद्रकोरीचे हे दोन कर्णभूषणांचे अलंकार. आता तुम्हाला दुसरं दाखवतो, याला बोलतात पॅन्डल. हे जे आहे याला पॅन्डल बोललं जातं. हे बुद्ध धर्मियांचे पॅन्डल. तर हे पॅन्डल गळ्यामध्ये, स्त्रीच्या गळ्यामध्ये हे पॅन्डल लावलं जायचं. जसं आत्ताच्या हल्लीमध्ये स्त्रीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्राच्या खाली दोन वाट्या म्हणून बोलतो महाराष्ट्र पद्धतीमध्ये, तसं हे पॅन्डल 2200 वर्षापूर्वी हे सातवा स्त्रीच्या गळ्यामध्ये घालण्याचे पॅन्डल. आता त्याच्या संग हे जे काही याला बोलतात कांचनशलाका. ह्या कांचनशलाका आहे ज्या टायमाला सातवान कालखंडातल्या स्त्रीला नटण्याची खूप हौस असायची त्या टायमाला ह्या कांचनशलाकाच्या वरती काजळ लावलं जायचं. काजळ आणि ते काजळ लावल्यानंतर ती स्त्री आपल्या डोळ्यामध्ये अशी काजळ घातलं जायचं. आणि जी ही जी काय काडी आहे ह्या काडीने बाजूला डोळ्याच्या बाजूला जे काय काजळ आलेली ती अशी कोरलं जायचं. त्याला कांचनशलाका बोलतात. तर अशा पद्धतीने ह्या कांचनशलाका तुम्हाला दाखवतो. आता ही जी काय आहे ही माझ्या हातामध्ये सुई आहे. ही सातवाहन स्त्री ज्या टायमाला निवांतपणे ज्या टायमाला भरपूर प्रमाणात पाऊस चालायचा त्या टायमाला आपल्या घरी बसल्यानंतर लहान मुलांची डोक्यात घालण्याची टोपी किंवा स्वेटर ही त्यांनी विणायची. ही ती सुई आज मी तिला फक्त पुढचा सेंडा तुटलेला आहे, नाही ती ही सुई. काही वर्षापूर्वी याला होल बी होतं पण ते तुटली गेलेली माझ्याकडून. आणि असं सातवा कालखंड हे बारीक बारीक असे पॅन्डल पॅन्डल किंवा अलंकाराचे तुकडे. तर हे जे काही मातीच्या गोल भागावरती उच्चने चिन्ह आहे. तुम्ही जर जवळून पाहत असाल तर सातवाहनांच्या नाण्यांवरती जुन्नरच्या या सिंहछाप नाण्यांवरती असे उजिने चिन्ह स्पष्टपणे दिसतात. तर आज मित्रांनो ह्या मातीवरती सुद्धा उजिने चिन्ह आहे. काय अभिमानाची गोष्ट आहे. जुन्नरच्या परिसरामध्ये या जुन्नरच्या परिसरामध्ये तुम्ही फिरा बघा काय अमोल ठेवा ह्या जुन्नरच्या परिसरात दळलेला या आणि पहा सुपारीच्या आकाराची मणी. हे तर पाहिलेलीच आहे आपण पण पुन्हा बघा त्याला होल पडलेले आहे. कित्येक शतकोन शतके ह्या जमिनीमध्ये गाळलेले अलंकार मी शोधून काढलेले आणि हा अमोल ठेवा तुमच्या ह्या जगापुढे मी नव्याने उजेडात आणतो. पहा या हाताळा पहा. आता हे जे काही गोल मणी गोल गोटे निस्ते गोटेचे पण याचा इतिहास खूप मोठा आहे साहेब. सातवान कालखंडामध्ये जुन्नरच्या परिसरामध्ये शेती केली जायची, शिकार केली जायची. त्या टायमाला सातवान राजघराण्यातल्या लोकांना शिकारीचा खूप छंद. ते काय करायचे आपल्या गोपणीमध्ये हे खडे ठेवायचे आणि गोपण फिरवली जायची. तर पक्ष्यांना मारण्यासाठी किंवा शिकारीसाठी याचा उपयोग केला जायचा आणि आपल्या शेतामधील धान्यांचं राखण करण्यासाठी ह्या गोळ्यांचा उपयोग केला जायचा. तर असे गोळे नाशिक पैठण तेर निवासा ह्या भागामध्ये खूप मिळालेले आणि जिथे जिथे संग्रहालय आहे तिथे तुम्ही बघा असे गोळे उपलब्ध झालेले. आणि हे वस्त्र गाळ करून हे गोल गोटे बनवलेले आणि असे गोटे मला जुन्नरच्या जवळी गोळेगावच्या शेतामध्ये मिळालेले. खुद्द माझ्या शेतामध्ये मिळालेले. ज्या टायमाला असे गोळे मिळतात माझ्या शेतामध्ये मजूर काम करीत असताना असे गोटे मिळाल्यानंतर मला येतात आणि मला सांगतात तामाणे साहेब असे गोटे मिळाले हे फुकाट घेऊन जावा. काही वेळेला अशा गोट्यांसाठी मी पैसे मोजलेले. हट्टीपुटी देत असेल पैसे तर द्या नाही तर आम्ही फेकून देऊ. तर ह्या गोट्यांचे सुद्धा मी पैसे मोजले. हा अमोल ठेवा आहे लक्षात घ्या. याला त्रिरत्न बोलतात. त्रिरत्न तुम्ही पाहाल बुद्ध धर्मामध्ये त्रिरत्नाला खूप महत्त्व आहे. साम्यक ज्ञान साम्यक चारित्र्य साम्यक दर्शन असं हे बुद्ध धर्माची शिकवण सांगणारे त्रिरत्न आहे. त्रिरत्न तुम्ही पाहिलं तर हे त्रिरत्न काजात ठसलेलं त्रिरत्न आहे. लेणी नंबर लेण्याची जी काही लेणी नंबर 6 आहे 5 आहे या लेण्यांमधील त्रिरत्नाची सुरुवात मला पाहायला मिळते स्पष्टपणे. आणि कान्याच्या लेणीमध्ये नाशिकच्या लेणीमध्ये किंवा दुसऱ्या जिथे जिथं बुद्ध लेणी आहे तिथं प्रत्येक बुद्ध लेणीमध्ये त्रिरत्न आहे.
त्रिरत्नावरती माझा खूप अभ्यास झालेला आहे. मी लोकांना आवर्जून सांगतो त्रिरत्न हे माझ्या संग्रहामध्ये हे अभिमानाची गोष्ट सांगतो तुम्हाला. त्रिरत्न पाहण्यासाठी दूर दूर लोक मागे येतात. आपल्या भारतात तर लोक येतात, परदेशी पाहुणेसुद्धा माझा संग्रह पाहण्यासाठी येतात. हे सर्व गोष्टी मी माझ्या जणू काय देवाऱ्यातल्या देवाप्रमाणे जपलेली आहे. हे सोपं काम नाही साहेब. आणि याला बोलतात अंगठी, लहान मुलाच्या हातातली या अंगठी, बारीक नक्षी आहे या अंगठी. अशा पद्धतीने हा जो काय छोटासा संग्रह आपल्यापुढे मी दाखवतो याच्यातच मी माझं भाग्य समजतो. बस.